सागर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीचे जे काही रिसेंटली आता दोन हजार चोवीसचे जी काही रिसेंटली भरती चालली आहे त्याचे जे आत्ता जे काही नुकतेच पेपर होत आहेत त्याचं इन डिटेल ॲनालिसिस घेतोय या रिसेंटली झालेल्या पेपरचा ॲनालिसिस घेण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की बाबा जे काय आता मुंबईच्या भरतीसाठी त्याच्यानंतर ठाणे शहरची भरती बाकी आहे त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे आणि मुंबईला मॅक्सिमम जनता त्या ठिकाणी फॉर्म भरत असते त्याच्यामुळे विशेषतः त्या, त्या जिल्ह्यासाठी मुंबईसाठी विद्यार्थ्यांना फायदा व्हावा हा आपला खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर ज्यांनी कोणी ते पार्ट पाहिले नसेल आपण मीरा भाईदरचा दोन हजार चोवीसचा झालेला सर्व पेपर इन डिटेल अॅनालिसिस घेतलेला आहे म्हणजे त्याच्या त्या व्हिडिओजमधलं जर त्या, त्या टाईपचं गणित आलं तर तुमचं कसंच चुकणार नाही शिवाय आपण नवी मुंबईचा दोन हजार चोवीसचा देखील पेपर पॅटर्न तसाच ॲज इट इज घेतलेला आहे की बाबा जे मीरा भाईंदरला जिके कसं आलं होतं नवी मुंबईला कसं आलं होतं म्हणजे मीरा भाईंदरचा विचार करता नवी मुंबईचा पेपर सोप्पा होता आणि आजपासून आपण या ठिकाणी ठाणे ग्रामीण दोन हजार चोवीसचा पेपर त्या ठिकाणी रेकॉर्डिंगला घेणार आहे ठाणे ग्रामीण दोन हजार चोवीसचा म्हणजे रिसेंटली आत्ता एक आ, 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 पाच सात दिवसापूर्वी जो काही जुलै एंडिंगला झालेला पेपर आहे तो आपण इन डिटेल अॅनालिसिसला घेणार आहे हा पेपर घेण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच की उद्या अजून ठाणे शहरची भरती त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी मित्रांची बाकी आहे आणि त्या विद्यार्थी मित्रांना त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक सांगेल की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पेपर ॲप्रोचबद्दल बोलत असतो मी या ठिकाणी व्हिडिओ घेत असताना असं कन्सिडर केलेलं असतं की विद्यार्थ्याचा अभ्यास झालेला आहे म्हणजे ज्यांचा अभ्यास चांगला आहे बघा अशा विद्यार्थ्यांसाठी जे काय वरचे मार्क्स असतात मेरिटचे ते मिळवण्यासाठी तुम्ही काय विचार केला पाहिजे या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी घेतोय मग अभ्यास प्लस त्या ठिकाणी लॉजिक प्लस ट्रिक्स बरोबर सक्सेस असं सरळ सरळ गणित असतं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो की ज्याची मेहनत चांगली असेल त्याच विद्यार्थी मित्रांनी याच्यामध्ये ट्राय केला पाहिजे अदरवाईज तुम्ही तेवढा वेळ घालवला नाही पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत याच्यामध्ये थोडा प्रमोशनचा पार्ट असा की आपल्या के सागर पब्लिकेशनचे जे काही दोन हजार तेवीस साली झालेल्या सर्वच्या दोन हजार तेवीसमध्ये ज्या काय अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्या स्पष्टीकरणासह त्या ठिकाणी दिलेल्या आहेत याच्यामध्ये अडोतीस प्रश्नपत्रिका जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत अठ्ठावीस प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत बारा प्रश्नपत्रिका सी आर पी एफच्या आहेत आणि चालू घडामोडीसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे आपली त्र्याण्णव्या आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये सर्वोच्च सर्व विषय त्या ठिकाणी कवर केलेले आहेत शिवाय पूर्वीच्या वीस प्रश्नपत्रिका पाच सॅम्पल क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्याच्यानंतर आपल्या पंचवीस निवडक प्रश्नपत्रिकांचा एक सेट आहे तो देखील स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला अवेलेबल आहे त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती जे चालकसाठी फॉर्म भरतात त्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये जे काय वाहतुकीबद्दलचे जे काय वेगवेगळे सिंबॉल्स आहेत ते कलर फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत दोन हजार तेवीसमधील दोन हजार एकवीसमधील झालेल्या सर्वच्या सर्व, सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये वाहतुकीबद्दलचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे सर्वच्या सर्व या पुस्तकामध्ये कव्हर आहेत शिवाय जो काय आपला नवीन मोटर वाहन दुरुस्ती अधिनियम आहे दोन हजार एकोणीसचा तो देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे शिवाय साधारणतः साडेसहाशे एम सी क्यू वाहतुकीबद्दलचे जे काय कवर होतील या अनुषंगानं हे पुस्तक त्या ठिकाणी बनवलेलं आहे त्याच्यानंतर जिकेचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की बाबा जी के कसं करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जिकेसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं पुस्तक आहे स्मॉलेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडी दोन हजार चोवीससह देखील हे काय केलेलं आहे ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर आपलं संपूर्ण मराठीचं पुस्तक आहे याच्यामध्ये मराठीमध्ये व्याकरणच नाही व्याकरणाबरोबर शब्दसंग्रह त्या ठिकाणी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये के सागर पब्लिकेशनचं शब्दसंग्रहाचं पुस्तक हे अत्यंतिक गाजलेलं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकामध्ये साधारणतः एक हजार वाक्यप्रचार पाचशे म्हणी त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून या पुस्तकाला दर्जेदार पुस्तक सर्वोत्कृष्ट पुस्तक असं देखील नामांकन भेटलेलं आहे समग्र अंकगणित म्हणून देखील आपलं पुस्तक आहे संपूर्ण बुद्धिमापन देखील आपलं पुस्तक आहे या पुस्तकाला देखील महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून सर्वोत्कृष्ट त्या ठिकाणी प्रकाशन पुस्तक असं या पुस्तकाला नामांकन भेटलेलं आहे आणि जसं आपल्या पंचवीस प्रश्नपत्रकांचा सेट होता तसा चाळीस प्रश्नपत्रकांचा देखील सेट त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे याच्यामध्ये दे देखील आ... पा तीस सॅम्पल क्वेश्चन पेपर देखील आहेत ओके अशा पद्धतीनं हाफ पेपर सेट आहे याच्यामध्ये तीस सॅम्पल क्वेश्चन पेपर आणि दहा पूर्वीच्या प्रश्नपत्रिका असा चा, हजार प्रश्न साधारणतः स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये बुद्धिमत्ताचं देखील स्पष्टीकरण अत्यंतिक चालू सोप्या पद्धतीमध्ये आणि चालू घडामोडी ॲड करून हे पुस्तक त्या ठिकाणी बनवलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपला आत्ताचा हा ठाणे ग्रामीणचा झालेला पेपर आहे आणि या सेक्शनमध्ये आपण जिकेच्या पोरशनला त्या ठिकाणी हात घालणार आहोत या पेपरचा विचार केला तर जी के हे मीडियम स्वरूपाचं होतं बघा मी काय म्हणतोय ज्याला मॉडरेट आपण असं म्हणू शकतो फार सोपं पण नाही आणि फार अवघड पण नाही असं अशा पद्धतीचं जे होतं कारण कसं पर्यावरणाचा अभ्यास सगळेच विद्यार्थी मित्र करतील अशा नाही काही पर्यावरणाचे क्वेश्चन होते काही जे काही ह्याचे फुलफॉर्मवरती सगळ्यात जवळपास ऑलमोस्ट एक नव्वद पंच्याण्णव टक्के क्वेश्चन पेपरमध्ये फुलफॉर्मवरती क्वेश्चन विचारले जातात त्याच्यातला जा एक चालू घडामोडीला रिसेंटली असलेला फुलफॉर्म विचारला होता तो येणं अपेक्षित होतं परंतु बाकीचे दोन हे थोडे टफ लेवलला होते परंतु विद्यार्थी मित्रांनो माझं एक लॉजिक आहे मी तुम्हाला कायमस्वरूपी सांगितले जर तुम्हाला क्वेश्चन येत नसेल तर तुम्ही दोन आणि तीन या ऑप्शनला कायम हिट करत चाला जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती काम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश येणार नाही दुसरी गोष्ट यापैकी नाहीला हंड्रेड पर्सेंट माहिती असल्याशिवाय हंड्रेड पर्सेंट माहिती असल्याशिवाय यापैकी नाही या ऑप्शनला तुम्ही जाणार नाही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट माहिती पाहिजे की या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाहीच आहे त्याच वेळी तुम्ही यापैकी नाहीला जायचं आहे आता बघा एक्कावन्न नंबरचा क्वेश्चन क्वेश्चन हा सोप्पा होता दहावी स्टेट बोर्ड भूगोलाचं जर केलं ना तुम्ही तर त्याच्यामधला हा क्वेश्चन होता कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला हा भेटेल सार्कचे मुख्यालय कुठं आहे असा प्रश्न विचारला होता काय विचारलं होतं सार्कचं सा मुख्यालय कुठे आहे जिनेवा जिनेवा अहो मला सांगा सार्क ही आशिया आशियाची आपल्या ही आहे ज्याच्यामध्ये भारत पण आहे आशियाची संघटना आहे मग जिनेवा येईल का ऑप्शन गेला दिल्ली व्हिएन्ना येईल का व्हिएन्ना ऑस्ट्रेलियामध्ये दिल्ली की काठमांडू ऑप्शन नंबर सी काठमांडू या ठिकाणी सार्कचं काय आहे मुख्यालय आहे मग ह्या सार्कमध्ये आपला भारत आहे बघा सार्कमध्ये भारत आहे या आणि याच्यामध्ये आठ कंट्री आहेत उद्या हाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कि सार्कमध्ये किती कंट्रीज आहेत सार्कमध्ये किती कंट्री आहेत आठ कंट्री आठ कंट्री कशा भारताच्या जेवढ्या जेवढ्या शेजारच्या आहेत तेवढ्या सगळ्यांना सार्कमध्ये घ्यायचं बघा भारताचा जर विचार केला भारताचा विचार केला असा हा भारत आहे आपला तर ह्या भारताच्या मध्ये िकडं अफगाणिस्तान आहे इथं नेपाळ भूटान आहे इथं खा म्यानमार आहे इथं मालदीव आहे त्याच्यानंतर इथं श्रीलंका आहे पाकिस्तान आहे सा सर्वांचा समावेश ह्या आठ कंट्रीचा समावेश कशामध्ये होतो त्या सार्क या संघटनेमध्ये होतो तुम्ही ह्या सार्क संघटनेमध्ये खालीलपैकी कोणकोणते देश येतात हे जस्ट एक ओव्हरलुक करून जरी गेलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतं तर तुमच्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये माझा क्वेश्चन असा की सार्क या संघटनेची स्थापना कधी झाली एवढं तुम्ही सांगायचं मुख्यालय तर कळलं तुम्हाला काठमांडू देश किती आहेत आठ आहेत भारताचा समावेश आहे का आहे भारताच्या सर्व शेजारील कंट्री घ्यायचा पाकिस्तान अफगाणिस्तान भारत तीन हितच झाल्या नेपाळ भूटान नेपाळ भूटान म्यानमार किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ सातवी कुठली श्रीलंका आठवी कुठली मालदीव संपलं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सार्कचं सा क्वेश्चन संपलेलं आहे सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता पुढचा क्वेश्चन खालीलपैकी कोणती किरणे बघा सायन्सवरती सायन्सवरती तुम्ही सिटीला फॉर्म भरत असताना शंभर टक्के सायन्सवरती क्वेश्चन असणार म्हणजे असणार दहावी स्टेट बोर्डच्या रिलेटेडच त्या ठिकाणी हा पण क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटेल बघा खालीलपैकी कोणती किरणे प्रभार रहित आहेत बघा प्रभार रहित आहेत म्हणजे खालीलपैकी कोणत्या किरणांवरती किरणे म्हणजे काय रेज आपण रेज बघतो बघा अल्फा रेज गॅमा रेज आणि बिटा रेज अल्फा बिटा आणि गॅमा अल्फा बीटा आणि गॅमा आणि गॅमा असे तीन प्रकारचे रेज आहेत अल्फा बीटा गॅमा ह्या अल्फावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो ह्या बिटावरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि हा जो काय गॅमा असतो हा चार्ज रहित असतो चार्ज रहित असतो ज्यालाच प्रभाररहित असं पण आपण म्हणू शकतो ज्याला आपण प्रभार रहित असं पण म्हणू शकतो मग आता बघा खाली ऑप्शनकडे अल्फा बिटा ग्यामा आणि यापैकी नाही मी तुम्हाला काय सांगितलं हंड्रेड पर्सेंट माहिती असल्याशिवाय यापैकी नाहीला जायचं नाही मी आत्तापर्यंत जेवढे पेपर यूट्यूबला शिकवलेले आहेत जवळपास माझ्या शंभर व्हिडिओ येतं या शंभर प्लस व्हिडिओ येतं तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून चाला की हंड्रेड पर्सेंट माहिती असल्याशिवाय यापैकीला जायचं नाही पोलीस भरतीला शक्यतो यापैकी नाहीला उत्तर ठेवलेलं नाही उत्तर ठेवलेलं नाही त्यामुळं यापैकी नाही हिला हिट करायचं नाही थोडं थांबायचं थोडं थांबायचं मग चान्स घ्यायचं आता इथं बघा वरती ज्याला काठमांडू येत नसेल ऑप्शन नंबर तीन मारला असता काठमांडू आलं ज्याला हे क्वेश्चन माहिती नसतं डायरेक्ट जरी ऑप्शन नंबर तीन मारला असतात तरी गॅम त्या विद्यार्थ्याचं बरोबर आलं असतं परंतु आता अभ्यासाचा भाग असा आपल्याला कळलं की जे काही अल्फा रेज असतात ह्या अल्फावरती पॉझिटिव्ह चार्जेस असतात बिटावरती निगेटिव चार्जेस असतात आणि गॅमावरती कोणताही चार्ज नसतो चार्ज म्हणजेच मराठीमध्ये कोणताही त्याच्यावरती प्रभाव नसतो म्हणजे ही उ विद्युत चुंबकीय करणे किरणे असतात कसली विद्युत चुंबकीय करणे किरणे असतात आणि सगळ्यात जास्त भेदनशक्ती म्हणजे आरपार जाण्याची शक्ती भेदनशक्ती म्हणजे आरपार ज्याला इंग्लिशमध्ये पेनेटेटिंग पॉवर असं म्हणतात ती पेनेटेटिंग पॉवर ही सगळ्यात जास्त गॅमारीतची असते कोणाची असते गॅमारीतची असते म्हणजे इथं मी तुम्हाला सांगून ठेवतो की सर्वात जास्त सर्वात जास्त भेदन क्षमता सर्वात जास्त भेदन क्षमता ही कोणाची असते गॅमाची असते गॅमा रेच म्हणजे किरणे रेचचे असते आणि सर्वात कमी कोणाची असते बघा सर्वात कमी ही अल्फा रेचची असते म्हणजे आल्फाची भेदन क्षमता सर्वात कमी याच्या पलीकडे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार नाही ओके उद्या जर तुम्हाला विचारलं अल्फावरती कुठला चार आहे पॉझिटिव्ह बेटावरती निगेटिव्ह गॅमावरती प्रभार रहित आहे सर्वात जास्त भेदन क्षमता कोणाची ह्या गॅमाची बघा कुठलं तरी एक लक्षात ठेवायचं आणि त्याच्या अनुषंगानं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे मग आता ह्याच्यामध्ये एक्सरे हा एक्स रे हा वेगळा आहे एक्स रे पण काय विद्युत चुंबकीय किरण आहे ती पण त्याच्या एक्सरेचा वापर आपण कशासाठी करतो आपली जी काय बॉडी आहे ह्या बॉडीचं जे काय स्कॅनिंग करायचं सपोज माझा हार्ट हार्ट फ्रॅक्चर झालं आहे पाय फ्रॅक्चर झालाय आहे किंवा इथं कुठं काय असेल अशा पद्धतीनं जर करायचं असेल तर मला एक्सरे त्या ठिकाणी आपण वापर करत असतो एक्सरेचा पुढं त्र्याण्णव नंबरचा क्वेश्चन हा देखील क्वेश्चन क्वेश्चन होता की नंबरचा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी शंभर टक्के उत्तर यायलाच पाहिजे एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र झाल्या झाल्या पंचवार्षिक योजना सुरू झाल्या का नाही ऑप्शन गेला एकोणीसशे एकोणपन्नास नाही त्याच्यानंतर एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे एकावन्न तर सगळ्यांना माहिती आहे माहितीतला असलेलं क्वेश्चन आहे एकोणीसशे एकावन्न साली आपल्याला त्या ठिकाणी काय झालेलं आहे एकोणीसशे एकावन्न साली आपली पहिली पंचवार्षिक योजना आली मग ही पंच पंच पहिली पंचवार्षिक योजना आल्यानंतर तुम्हाला उद्या असाही क्वेश्चन विचारतील बघा पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांचा तुम्हाला त्या ठिकाणी कालावधी माहिती असावा बघा पहिल्या तीन पंचवार्षिक योजना पहिली किती आली पहिली आली एकोणीसशे ते एकोणीसशे छप्पन्न बघा एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन्न दुसरी पंचवार्षिक योजना आली एकोणीसशे छप्पनच्या पुढे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाच मिळा पंचवार्षिक म्हणजे पाच वर्ष त्याच्यामध्ये ऍड झाली पाहिजे एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे एकसष्ट आणि ह्याच्यामध्ये परत पाच मिळवायचे म्हणजे तिसरी कधी असेल एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट मग ह्याचे काय विचारतात तर ह्याचे विचारतात तुम्हाला प्रतिमानं कोणती आहेत म्हणजे कोणत्या मॉडेलवरती ह्या पंचवार्षिक योजना आधारलेल्या होत्या तर त्यातलं हे जे का पहिलं आहे हे खूप वेळा प्रतिमान विचारलं बऱ्याच एक्झाम्पल एम पी एस सीचे असेल पोलीस भरतीचे असेल बऱ्याच एक्झामला की पहिल्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान कोणतं होतं ते विचारतात तर ते आहे हेरॉल्ड डोमर हेरॉल्ड हेरॉल्ड डोमर हेरॉल्ड डोमर हेरॉल्ड डोमर यांचं प्रतिमान पहिल्या पंचवार्षिक योजने होते म हो, साठी होतं हो, आणि दुसऱ्या आणि आन, तिसऱ्या ह्याच्यासाठी पी सी महालनोबीस पी सी महालनोबीस यांचं प्रतिमान होतं म्हणजे पंचवार्षिक योजना बर ह्या पंचवार्षिक योजना आपण कशाचा पार्ट आहे हा आहे नियोजन आयोगाचा पार्ट होता कशाचा नियोजन आयोग नियोजन आयोगाचा हा पार्ट होता आता काय झालं त्यावेळेस नियोजन आयोगाची स्थापना केली नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात पंतप्रधान कोण असतात पंतप्रधान त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू ह्या नियोजन आयोगाची काय केली होती स्थापना केली होती आणि ह्याच्याद्वारे आपल्या जवळपास आत्तापर्यंत किती पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत तर आत्तापर्यंत आपल्या बारा पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत किती झालेल्या आहेत बारा पंचवार्षिक योजना झाले आहेत मग बाराचा कालावधी कधी होता बाराचा कालावधी लक्षात ठेवायचं दोन हजार बारालाच बाराचा कालावधी चालू झाला होता चालू झाला होता दोन हजार बारा साली बाराचा पं बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी चालू झाला होता आणि तिथून पुढं पाच वर्ष म्हणजे बारा अधिक पाच किती झाले दोन हजार सतरा किती दोन हजार सतरा म्हणजे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा हा बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता आणि मग तुम्हाला जर कालावधी विचारत आले तर ह्याच्यामध्ये काय करायचं वजा पाच वजा पाच वजा पाच करत यायचं आता या ठिकाणी मॅक्सिमम एक क्वेश्चन कायम विचारला जातो आणि तो म्हणजे तो क्वेश्चन असा विचारला जातो की सहासष्ट तिसरी पंचवार्षिक योजना झाली की एकोणीसशे सहासष्ट पासून ते एकोणीसशे एकोणसत्तर पर्यंत म्हणजे ह्या तीन वर्षासाठी तीन वर्षासाठी त्या ठिकाणी काय होती योजनेची सुट्टी होती योजनेची सुट्टी होती का असं करण्यात आलं का असं करण्यात आलं त्याचं कारण असं एकोणीसशे सहासष्टलाच आपलं काय झालं त्या ठिकाणी एकोणीसशे पासष्टला भारत पाकिस्तान युद्ध झालं दुष्काळ पण पडला मग त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या मग त्यावेळेस म्हणजे असा विषय झाला की एकोणीसशे बासष्टचं चायनाचं चा युद्ध झालं चायनाचं चा युद्ध झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंना फार मोठा शॉक बसला आणि त्याच्यामध्ये त्यांचा देहांत झाला देहांत झाल्यानंतर परत पाकिस्तानबरोबर दुसरं युद्ध झालं त्यावेळेस बहादूर शास्त्री होते यांचं ताशकंदला काय झाले त्या ठिकाणी अफगाणिस्तानमधल्या ताशकंद तर त्यांना बरेचसे जण म्हणतात आता वेगवेगळे हे का काही जण म्हणतात हार्ट अटॅक आला परंतु बरेच जणांचं असं म्हणणं आहे की त्यांना विष घालून त्या ठिकाणी रशियामधलं ताशकंद सॉरी अफगाणिस्तान रशियामधलं ताशकंद या ठिकाणी त्यांना काय केलं विष जेवणानंतर त्यांचं देहान झालेलं आहे अत्यंतिक जय जवान जय किसान ही योजना जी लाल बहादूर शास्त्रींनी त्यावेळेस आणली होती आणि भारतावरती ल फार मोठं म्हणजे त्यावेळेस आता वेळ नाही तेवढं नाही तर मी ते युद्ध कसं झालं होतं ते तुम्हाला सांगितलं असं की लालबहादूर शास्त्री आणि मग लालबहादूर शास्त्रीनंतर मग आता कोणाला पंतप्रधान करायचा हे फार मोठी त्याच ठिकाणी समस्या निर्माण झाली होती मग त्यावेळेस इंदिरा गांधींना पंतप्रधान पद दिलं आणि अत्यंतिक दर्जेदार पद्धतीनं म्हणजे तशी महिला होणे नाही इतिहासात अजून तशी तेवढ्या ताकदीची महिला होणे नाही असा विषय आहे आणि मग यादा कदाचित आत्ता करंट मुदला मधला पण मुद्दा आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली बघा आता आठवलेस तर सांगतो पंचवीस जून बघा पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी भारतामध्ये आणीबाणी इंदिरा गांधींनी चा, चालू केली होती आणीबाणी आणि मग त्या आणीबाणीला विरोध करण्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी ही तारीख सध्या विचारली जाऊ शकते कारण ह्या तारखेवरती सध्या बराचसा मोठा त्या ठिकाणी भाजप सरकार असेल काँग्रेस सरकार असेल यांच्यावरून बऱ्याचशा काळा दिवस ह्याला डिक्लेअर करायचं असं भाजप सरकारनं ठरवलं वगैरे वगैरे ते आपल्याला काय राजकीय भाग भागामध्ये नाही आपल्याला क्वेश्चन कुठे विचारणार आहे आणीबाणीवरती क्वेश्चन विचारणार आहेत मग जर आणीबाणीवरती जर क्वेश्चन विचारणार असतील तर आपल्याला तीन प्रकारच्या त्या ठिकाणी आणीबाणी आहेत तर त्या तिन्हीच्या तिन्ही आणीबाणी तुम्हाला माहिती पाहिजेत बघा क्वेश्चन आता चालू घडामोडीला धरून कसा विचारला जाईल आणीबाणी कधी जाहीर झाली होती पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साल माहिती पाहिजे तारीख पण माहिती पाहिजे इथं पाच आहे इथं पाच आहे लक्षात ठेवायचं त्यावेळेस पंतप्रधान कोण होत्या इंदिरा गांधी होत्या कोण होत्या इंदिरा गांधी श्रीमती इंदिरा गांधी इंदिरा गांधी हा त्या, त्या काळामध्ये पंतप्रधान असताना त्यांनी इन आणीबाणी जाहीर केली मग आपल्याकडं तीन प्रकारची आणीबाणी आहे किती तीन प्रकारची त्या ठिकाणी आपल्याकडं आणीबाणी आहे कोणत्या कोणत्या तीन प्रकारची एक दोन आणि तीन एक असते राष्ट्रीय आणीबाणी दुसरी असते राष्ट्रपती राजवट राष्ट्रपती राजवट आणि तिसरा प्रकार आहे ते म्हणजे आर्थिक आणीबाणी आर्थिक आणीबाणी आर्थिक आणीबाणी मग ह्या ज्या काही तीन प्रकारच्या आहेत राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी आत्तापर्यंत भारतात एकदाही आर्थिक आणीबाणी लागलेली नाही आता ह्यांची कलम काय आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो राष्ट्रीय आणीबाणीचं कलम आहे कलम क्रमांक तीनशे बावन्न किती भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक तीनशे बावन्ननुसार राष्ट्रीय आणीबाणी त्या ठिकाणी लावली जाते नॅशनल इमर्जन्सी ज्याला इंग्लिशास मध्ये म्हणतात राष्ट्रपती राजवट काय असते ह्याच्यामध्ये प्लस चार करायचं किती झाले तीनशे बघा कलम क्रमांक तीनशे नुसार की राज्यात राज्य हे राज्याचा कारभार हा व्यवस्थितपणे सुरळीत नाही असं राज्यपाल त्या राज्याचा राज्यपाल केंद्राला कळवतो त्यावेळी कलम क्रमांक तीनशे छप्पन्न नुसार त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट म्हणजे सगळी पॉवर कोणाकडे जाते राष्ट्रपतीच्या हातात जाते आणि ह्याच्यामध्ये दुसरं एक कलम येतं ह्या तीनशे जे काय तीनशे छप्पन आहे ह्यालाच उलट करायचं ह्याला उलट केल्यानंतर किती होतंय तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट नुसार देखील राष्ट्रपती राजवट लावली जाते पण ही कधी ज्यावेळेस राज्य हे केंद्राचे निर्देश मानण्यास सक्षम म्हणजे सक्षम नसतं त्यावेळी म्हणजे केंद्राने आदेश दिलेत की बाबा अशा अशी स्कीम तुम्ही राबवा आणि राज्य त्या ठिकाणी राबवत नसेल तर त्यावेळी कलम क्रमांक तीनशे पासष्ट नुसार कधी केंद्राचे निर्देश राज्याने नाकारले तर कलम क्रमांक तीनशे पासष्ट नुसार पण काय लागत असते त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागत असे जसं हित प्लस फोर केले तसं हित ह्याच्यामध्ये पण काय करायचं प्लस फोर करायचं मग तीनशे छप्पन अधिक चार किती झाले तीनशे साठ झाले कलम क्रमांक तीनशे साठ नुसार आर्थिक आणीबाणी त्या ठिकाणी लागत असते झालं करंटला धरून जे काय क्वेश्चन आहेत हे देखील मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता सांगितलेले आहेत मग योजनेची सुट्टी विचारलं जातं की ती कधी एकोणीसशे सासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर त्यावेळेस योजनेची सुट्टी आहे मग अजून जास्त पंचवार्षिक योजनांमधला अजून महत्वाचा क्वेश्चन काय तर तो असा आहे की एकोणीसशे ह्या राष्ट्रीय सॉरी इमर्जन्सी लावली इमर्जन्सी लावल्यानंतर इमर्जन्सी उठली त्या ठिकाणी इलेक्शन झाले इलेक्शन झाले निवडणुका झाल्या बघा पंच्याहत्तरला आणीबाणी लावली पंच्याहत्तरला आणीबाणी लावली इंदिरा गांधींनी काय केलं जेवढे जेवढे नेते होते त्यांना तुरुंगात टाकले वगैरे वगैरे फार आता फार मोठा इतिहास आहे तेवढा सांगायला वेळ नाही आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेस इमर्जन्सी काढली गेली बघा राष्ट्रीय आणीबाणी ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लोकसभेची आणि राज्यसभेची दोन्हीची परमिशन लागते बरं का म्हणजे संसदेची परमिशन त्या ठिकाणी लागत असते आणि राष्ट्रपतीनुसार ती राष्ट्र राष्ट्रीय आणीबाणी लागत असते काढतो पण राष्ट्रपती लावतो पण राष्ट्रपती मग त्यावेळी तिथं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ज्यावेळेस आणीबाणी लागली होती त्यावेळेस पंतप्रधान कोण होते इंदिरा गांधी होत्या पण राष्ट्रपती कोण होते, होते? तर फखरुद्दीन अली हे जे काय होते हे फखरुद्दीन अली मोहम्मद तर ते काय होते त्यावेळेस राष्ट्रपती होते मग आता बघा एकोणीसशे पंच्याहत्तरला आणीबाणी लावली त्याच्यानंतर काय झालं आणीबाणीचा काही कालावधी गेल्यानंतर एकोणीसशे अष्ट्याहत्तरला इलेक्शन घ्यायचं ठरलं आणि इलेक्शनमध्ये इंदिरा गांधीचा म्हणजे काँग्रेस सरकारचा पूर्णपणे प्रभाव पराभव झाला आणि एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या काळामध्ये मोरारजी देसाई गुजरातचे मोरारजी देसाई यांचं त्या ठिकाणी सरकार आलं मग त्या सरकारनं सरकती योजनांनी त्यांनी काय केलं ही जे काही पंचवार्षिक योजना चालत आल्या होत्या एकावन्न ते छप्पन्न छप्पन ते छप्पन एकसष्ट एकसष्ट ते सहासष्ट या पंचवार्षिक योजना ब्रेक केल्या ब्रेक केल्यानंतर योजनांचा खंड पाडला होता कधी सासष्ट सहासष्ट ते सदुसष्ट सदुसष्ट ते अडुसष्ट अडुसष्ट ते एकोणसत्तर म्हणजे सहासष्ट ते एकोणसत्तर या काळामध्ये योजनांना खंड पाडला खंड पाडल्यानंतर परत एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर ही चौथी योजना त्या ठिकाणी लावली होती आणि मग नंतर पंचवार्षिक योजनांमध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट असा की आणीबाणी झाल्यानंतर अष्ट्याहत्तर ते ऐंशी या काळामध्ये दे मोरारजी देसाई यांनी सरकती योजना आणली कसली योजना आणली होती दोन वर्षासाठी सरकती योजना होती बऱ्याच एक्झामला यावरती क्वेश्चन विचारला जा आहे की एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या काळामध्ये सरकती योजना होती ज्याला इंग्लिशमध्ये रोलिंग प्लॅन असं म्हणतात आणि मग याच्यामध्ये या सरक्ती योजनेमध्ये जे काय लघु उद्योग असतील कुटुर उद्योग असतील जे काय छोटे छोटे उद्योग असतील त्याला प्राधान्य देण्याचं काम ह्या सरक्ती योजनेमध्ये केलं आणि जसं हितयोजनामध्ये खंड झाला होता तसा एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव या काळामध्ये देखील त्या ठिकाणी योजनांना खंड होता आणि एकोणीसशे ब्याण्णवपासून ते स्टील दोन हजार बारापर्यंत त्या ठिकाणी योजना कंटिन्यू चालू झाल्या मग आता एक प्रश्न हित आहे की जो अजून विचारला जाऊ शकतो नियोजन आयोग नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान असतात कोण असतात पंतप्रधान कारण पंतप्रधान ज्याला पी एम असं म्हणतो पंतप्रधानाच्या आगदारित मोदींच्या अखत्यारीतच हे सगळं येणार त्यावेळेस नेहरू होतं मग ह्या नियोजन आयोगाचं रूपांतर कशामध्ये करण्यात आलं तर नीती आयोगामध्ये नीती आयोगामध्ये ह्या नियोजन आयोगाचं रूपांतर करण्यात आलं पण कधी एक जानेवारी दोन हजार पंधरा साली कधी एक जानेवारी दोन हजार पंधरा साली ह्या नि नियोजन आयोगाचं नीती आयोगामध्ये रूपांतर करण्यात आलं मग आता तुम्हाला क्वेश्चन असा विचारतील ह्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर जे कोणी पंतप्रधान असतील बघा जे कोणी पंतप्रधान असतील ते ह्या नीती आयोगाचे काय असणार आहेत अध्यक्ष असणार आहेत मग मा तुम्ही मला सांगायचं सा की ह्या नीती आयोगाचा जो काय उपाध्यक्ष असतो ही आय एस दर्जाची सचिव लेवलची व्यक्ती असते मग मा आता मला सांगायचं सा की सध्याचे उपाध्यक्ष आणि सचिव हे कोण आहेत हा तुमच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला त्या ठिकाणी सोडून सांगायचं सा की सध्याचा जो कोण नीती आयोग आहे ह्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि सचिव कोण आहेत याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कारण उपाध्यक्ष आणि सचिव बऱ्याचशा एक्झामला त्या ठिकाणी ज्यावेळेस सुरुवातीला नीती आयोग आला त्यावेळेस अरविंद पानगड्याल हे पहिले उपाध्यक्ष होते आणि त्यांच्यावरती त्या ठिकाणी क्वेश्चन बऱ्याच एक्झामला विचारला होता त्याच्यामुळे तुम्ही मला आता खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की आत्ताचे उपाध्यक्ष आणि सचिव कोण असणार आहेत याच्या बाहेर मला वाटत नाही ही तारीख महत्वाची आहे दोन हजार पंधरा साली नियोजन आयोगाचं नियोजन आयोग त्या ठिकाणी बरखास्त केला आणि नीती आयोग त्या ठिकाणी आणला नीती आयोग आणल्यानंतर त्याचे अध्यक्ष पंतप्रधान आहेत परंतु कशासाठी आणला तर बाबा राज्यांना जास्तीत जास्त आपल्या योजनेमध्ये म्हणजे आपल्या योजनेमध्ये त्या ठिकाणी समावेश करून घेण्यासाठी ह्या नीती आयोगाची स्थापना करण्यात आली असं म्हणण्यात येतं जेवढे मी आत्तापर्यंत बोर्डवरती जेवढ्या गोष्टी सांगितल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंतिक इम्पॉर्टंट असणारी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आणि मग एकोणीसशे ब्याण्णवपासून ह्या ज्या काय पंचवार्षिक योजना आहेत त्या सलग त्या पद्धतीनं चालू झाल्या तिथून पुढं म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव ते पंचवार्षिक योजना कधी असणारे एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत एकदम सरळ चालल्या एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव हा देखील काय होता योजनांमध्ये त्या ठिकाणी आपल्याकडं आर्थिक संकट त्यावेळेला आलं होतं आणि मग एकोणीसशे ब्याण्णवला जी योजना चालू झाली होती त्या योजनेची जे काय प्रतिमान होतं हे होतं Uh, राव राव मनोहर राव uh, मनमोहन मनमोहन राव मनमोहन प्रतिमान राव मनमोहन प्रतिमान का विचारतील तुम्हाला आता हे मला सांगा हेच काय विचारतील एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव त्याचं कारण असं की आत्ताचे जे काय आपले भारतरत्न दिला गेला आणि भारतरत्न दिला गेला ते म्हणजे पी व्ही नरसिंहराव कोणाला दिला गेला पी व्ही नरसिंहराव आणि पी व्ही नरसिंहराव हे त्या काळामध्ये एकोणीसशे ब्याण्णव बघा एकोणीसशे ब्याण्णवला आपलं आर्थिक संकट गेलं म्हणजे एकोणीशे एक्क्याण्णवचं आर्थिक संकट आहे एकोणीसशे एक्काणव साली मार्च महिन्यामध्ये जानेवारी महिन्यातच असं काय परिस्थिती होती की दोन चारच दिवस देत चालेल एवढेच पैसे आपल्या तिजोरीत राहिले होते मग कसं काय करायचं हा फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडला आणि मग आपल्यातलं काही जे काही सोनं होतं ते सोनं आपण स्विस बँकेमध्ये घाण ठेवलं आणि तिकडून पैसे आणले त्यावेळेस अमेरिकेने काही आपल्यावरती आटी शर्ती लादल्या आणि मग फार मोठं ते एल पी जी धोरण ज्याला म्हणतात एल पी जी धोरण मग त्याच्यासाठी एल पी जी धोरण हे कोणाच्या हात्यामध्ये होतं तर पंतप्रधान होते पी व्ही नरसिंहराव आणि आ वित्तमंत्री होते किंवा अर्थमंत्री होते मनमोहन सिंग बघा मनमोहन सिंग मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान होते याच्यावरती पण वेगवेगळ्या परीक्षांमध्ये कित्येक वेळा प्रश्न विचारलाय एल जी धोरण जे ज्याला लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन असं म्हणतात म्हणजे मराठीमध्ये मला आता काय ती आठविण आहे एल पी जी धोरण म्हणजे एल पी जी धोरण जे काय आहे ज्याला आता माझ्या लक्षात न गेलं एल पी जी धोरण तर हे एल पी जी धोरणाचा अत्यंत महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी आहे आणि आता पाच जणांना ज्यांना हे भेटलेलं आहे भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे त्या भारतरत्नामध्ये पूर्वीचे गत पंतप्रधान जे काय पी व्ही नरसिंहराव यांना देखील भारतरत्न देण्यात आलेला आहे त्याच्यामुळं यदा कदाचित त्यांच्या रिलेटेड याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ह्याच्या बाहेर मला असं वाटत नाही की क्वेश्चन विचारला जाईल ओके पुढचा क्वेश्चन चोपन्न नंबरचा क्वेश्चन आता चोपन्न नंबरच्या क्वेश्चनमध्ये बघा तुम्हाला विचारलंय द प्रॉब्लेम ऑफ द रुपी तुम्ही ह्याची सॉफ्ट कॉपी तुमच्याजवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तुम्हाला मी हजार वेळा एक ट्रिक सांगितले एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात बघा एखाद्या व्यक्ती विशेषवरती जर क्वेश्चन विचारला जात असेल तर शक्यतो ऑप्शन नंबर तीनला त्या ठिकाणी उत्तर ठेवलं जातं आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगितले अकरावीचं जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक करा त्याच्यामधलाच हा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये ही तीन लोक तर करून ठेवायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर ही तीन व्यक्ती करायची म्हणजे करायची क्वेश्चन असण्याची जास्तीत जास्त चान्सेस असतात आता बघा ऑप्शनवरून जाण्याचा प्रयत्न करू महात्मा गांधींनी लिहिलं असेल का रुपीचा संबंध महात्मा गांधींशी होता का नव्हता बरं दादाभाई नवरोजी यांनी काय करणार आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे दादाभाई नवरोजींनी मांडलेलं आहे आता नीट बघा इथं डॉक्टर म्हणत आहे इथं डॉक्टर म्हणत आहे म्हणजे या दोन ठिकाणी उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत पण हे जे काय सर्वपल्ली राधाकृष्णन होते हे आपल्याला माहिती आहे सर्वपल्ली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर आपण आपला जो काही शिक्षक दिन म्हणून आहे आपला भारतीय शिक्षक दिन म्हणून पाच सप्टेंबर म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा साजरा भारताचे प हे ते उपराष्ट्रपती होते नंतर काही काळासाठी राष्ट्रपती देखील होती अत्यंत प्रतिभाशाली असलेली व्यक्ती होती आणि अभिमानाची अशी की ती एक शिक्षक होते त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द प्रॉब्लेम ऑफ द रुपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले अकरावीचं जुनं हिस्ट्रीचं बोर्ड तुम्ही व्यवस्थित करा तुम्हाला त्याच्या बाहेर समाजसुधारकांवरती आलेला प्रश्न हा त्या पुस्तकामधीलच येईल असं मला वाटतं दहावीचं सायन्सचं स्टेट बोर्ड आणि अकरावीचं पुस्तक हे करणं गरजेची गोष्ट आहे आता हा प्रश्न तुम्हाला सुटला असेल म्हणून मला वाटत नाही परंतु नथुला खिंड बघा नथुला खिंड ही कोणत्या राज्यात आहे हा हार्ड म्हणजे तुमच्या पोलीस भरतीच्या मानानं हा हार्ड क्वेश्चन झाला बघा परंतु एम पी एस सीच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे इयत्ता दहावीचं भूगोलाचं स्टेट बोर्ड काढा तुम्हाला शंभर टक्के हा क्वेश्चन सापडणार मग ही नथुला खिंड कुठं आहे तर ही नथुला ही जे काय खिंड आहे ही सिक्कीम या राज्यामध्ये आहे बघा सिक्कीम या राज्यामध्ये आहे खाली ऑप्शन बघा खिंड म्हणजे काय की तिथून म्हणजे दोन पर्वतांच्या मध्ये जो गॅप म्हणजे हा पर पर मा एक पर्वत आहे आणि हा एक पर्वत आहे मग आता मला सांगा मला पलीकडे जायचंय तर हाच एकमेव मला जागा आहे जाण्यासाठी हिथून मी असं पलीकडे जाऊ शकतो ह्याला खिंड इंग्लिशमध्ये पासेस असं म्हणतात ओके म्हणजे हिथून मी पलीकडे जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये खिंड आहे का नाही महाराष्ट्रामध्ये खिंड नाही मग आसाम आसामचं काय वैशिष्ट्य आहे बघा आता आलाय मुद्दा अनुषंगानं तर जे काय आता युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत बघा आसाम आसाममधल्या जागतिक वारसास्थळामधले जागतिक वारसास्थळ वारसास्थळ जे काय जागतिक वारसा स्थळ आहे त्यातलं भारतातलं त्रेचाळीस व सध्या भारतामध्ये किती जागतिक वारसा स्थळ आहेत त्रेचाळीस व ते त्रेचाळीस व कुठलं आहे आसाममधलं आहे एक राजवट आहे तुम्हाला त्यांचं नाव आठवण त्या राजवटीचं राजवटीला आता युनेस्को दर्जा देत असतं हे तर ह्या युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळाचा दर्जा त्रेचाळीस नंबरचं स्थळ हे आसाममधलं ठरवलेलं आता तुम्हाला क्वेश्चन विचारतील की सध्या भारतामध्ये किती जागतिक वारसा स्थळ आहेत त्रेचाळीस वारसा स्थळे त्या ठिकाणी आहेत ओके बरं सिक्कीम अरुणाचल प्रदेश ऑप्शन दिलाय बघा तर अरुणाचल प्रदेशमध्ये बमला कुठली अरुणाचल प्रदेशमध्ये बमला नावाचा पास आहे ओके कुठला बमला 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 हां सिक्कीममध्ये झेलपला ह्या ला ह्या शब्दाचाच अर्थ खिंड असा होतो बरं का ला ह्या शब्दाचाच अर्थ खिंड असा होतो त्या खिंडीतून असा होतो म्हणजे त्या खिंडीतून पलीकडे जाता येतं अरुणाचल प्रदेशमध्ये आहे बंगला नथुला आहे सिक्कीममध्ये मग आता तुम्ही मला सांगा की की झेलपला ही बघा कुठली झेलपला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सा ओके आणि थोडं असले जे क्वेश्चन असतात हे थोडे म्हणजे मॅपच्या स्वरूपामध्ये करायचे म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं सपोज आता हा भारताचा मॅप आहे आता हा भारताचा मॅप आहे तर आपल्याला माहित आहे तुम्हाला दिसू शकता तर आता ह्या भारताच्या मॅपमध्ये बघा सिक्कीम कुठं आहे हो हे आहे अरुणाचल प्रदेश बरोबर का हे अरुणाचल प्रदेश मग इथं लिहून ठेवायचं बमला हित लिहून ठेवायचं बमला झालं ज्यावेळेस जा तुम्ही मॅप बघणार का नाही त्यावेळेस तुम्हाला आठवणार मग इथले उत्तराखंडमधले कुठले आहे त्याच्यानंतर हे आहे बिहार हे आहे उत्तर प्रदेश हित आहे सिक्कीम सिक्कीमची राजधानी कुठली गंगटो हित काय आहे सिक्कीमच्या ह्या ठिकाणी कुठली पास आहे तर आत्ता आपण बघितलेली नथुला पास कुठली नथुला पास ही कुठली आहे सिक्कीममध्ये आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी महाराष्ट्र ऑप्शन दिला होता तर महाराष्ट्राच्या ठिकाणी त्या ठिकाणी जळगावच्या ठिकाणी एक पास आहे मला ते लक्षात येणार आता तिचं नाव जगामध्ये एकमेवच ते सातपुड्या पर्वतांमधून आत दक्षिणेकडे येण्यासाठी एकमेवच ती खिंड आहे त्या खिंडीतूनच आतमध्ये औरंगजेब वगैरेचं मला डोळ्यासमोर नाही आहे पण मला ते एक्झॅक्ट आठवण जर तुम्हाला आठवलं हो तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा नाव डोळ्यासमोर आहे म्हणून त्यांनी महाराष्ट्र ऑप्शन दिला होता आणि आत्ता आसाम तर आसाम आहे ह्या आसाममध्ये आपली त्रेचाळीस वी युनेस्कोची साईट आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला यदा कदाचित असं मॅपवरती तयार केलं का नाही लक्षात राहतं मग आता क्वेश्चन कुठं कुठं विचारतील ह्या जम्मू काश्मीरमध्ये कुठले आहे उत्तराखंडमधली कुठली आहे ओके सिक्कीममध्ये कुठले आहे बमला कुठं आहे नथुला कुठं आहे झेलपला कुठं आहे ह्या क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं हिमाचल प्रदेशमध्ये कुठलं आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ओके हिथं उत्तराखंड आहे त्या उत्तराखंड उत्तराखंडमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ओके अशा स्वरूपामध्ये तो क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवायचा आहे uh पुढचा क्वेश्चन पुढचा देखील क्वेश्चन तिथं तशाच पद्धतीने विचारलेला आहे आता हा मॅप काही जात नाही आहे मॅप परमनंट त्या ठिकाणी सेट झाल्यामुळं मला क्वेश्चन सांगतो परत एकदा अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला होता परत मी तुम्हाला हे करून सांगतो सेन्स बोर्ड म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला पासेस विचारलेत किंवा काय विचारले तर त्या ठिकाणी त्या ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला जरूर विचारला जातो मग आपण आत्ता जे बघत होतो या बघत असताना आपल्या एक लक्षात आलं की बाबा ज्योग्राफी असेल तर ज्योग्राफीला काय करायचं शक्यतो मॅपच्या म म पद्धतीनं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करायचा जर जेवढं तुम्ही मॅपिंग चांगलं कराल तेवढं तुमच्या काय होईल त्या ठिकाणी लक्षात राहील म्हणजे जर मॅपिंग तुमचं जर चांगलं असेल तर तुमच्या जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर होतील आता ह्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन विचारला आहे नेक्स्ट क्वेश्चन असं तसा होता की जे काय भारताचे वेळ आहे बघा जे काय भारताची वेळ आहे ही भारताची प्रमाण वेळ खालीलपैकी कोणत्या अक्षांशावरून जाते आत्तापर्यंत तसं विचारलं तर की भारताची प्रमाण वेळ म्हणजे जे काय आपलं घड्याळ आहे हे कशावरून ठरवलेलं आहे तर ग्रीनिज जे आहे शून्य रेखावृत्त याच्यावरून पुढं आपलं बघा ग्रीनिच जे काय आहे झिरो लंडनमधून ग्रीनिज हे शहर आहे त्याच्यामधून झिरो रेखावृत्त ते गेले त्याच्यानुसार आपण वेळ ठरवतो आणि तारीख ही एकशे ऐंशी रेखावृत्तानुसार ठरवतो बघा था। तिथं कन्फ्युजन करायचं नाही झिरो रेखावृत्तानुसार आपण वेळ ठरवतो आणि एकशे ऐंशीनुसार आपण काय ठरवत असतो त्या ठिकाणी तारीख ठरवत असतो था। रेखावृत्ता था। आणि मग हे ज्या ग्रीनिज पासून आपण पुढे हे किती साधारणतः ग्रीनिज पासून आपण साडेपाच तासांच्या अंतरानं आपण पुढं आहोत बरोबर का साडेपाच तासांच्या अंतरानं आपण ग्रीन पासून त्या ठिकाणी पुढे आहोत नंबरचा क्वेश्चन बघा हे तर क्वेश्चन काय विचारलाय की जे काय भारताचे प्रमाण वेळ आहे भारताचे वेळ ही खालीलपैकी भारताचे प्रमाण वेळ आहे ज्याला आय एस टी असं म्हणतात कोणत्या राज्यातून जाते योग्य पर्याय निवडायचं आहे तर मग आपण ह्याच्यामध्ये थोडं मॅपच्या संदर्भानेच बघू बघा आता बघा हा भारताचा मॅप आहे हा भारताचा मॅप आहे तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की राज्य कुठले कुठले जे काही साडेब्याऐंशी रेखावृत्त आहे कुठलं आपली जी काही प्रमाण वेळ आहे आपली प्रमाण वेळ ही साडेब्याऐंशी साडेब्याऐंशी म्हणजे किती साडेब्याऐंशी रेखावृत्तानुसार कशानुसार रेखावृत्तानुसार आपली प्रमाणवेळ ठरलेली आहे भारताची प्रमाणवेळ आहे प्रमाणवेळ कशानुसार ठरते झुरु झ्युरो डिग्रीनुसार ठरते झुरो डिग्री कुठं गेले ग्रीन मधून गेले ग्रीन पासून आपण किती तास पुढे आहे साडेपाच तास किती साडेपाच तास आपण ग्रीन पासून आपली प्रमाणवेळ पुढे आहे प्रमाणवेळ म्हणजे काय ह्या प्रमाणवेळेनुसार सर्व भारतामध्ये आता बघा सव्वा एक वाजलेत तर सपोज सव्वा वाजले तर आत्ता ही टायमिंग आहे की बाबा ती जे सव्वा एक वाजले त्याच्यानुसार कारण प्रत्येककडे बार बारा वाजता सूर्य डोक्यावरती येतो म्हणजे बारा वाजले आपण असं कन्सिडर होतो पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे ना म्हणून त्यांनी आता क्वेश्चन पुढं जाऊन विचारलाय की हे जे काही साडे बा ब्याऐंशी रेखावृत्त आहे ते आ, उत्तर प्रदेशमधून उत्तर प्रदेशमधल्या प्रदेश अलाहाबादमधून गेलेले अलाहाबादमधून गेलेले म्हणजे जसं झिरो डिग्री हे लंडनमधील ग्रीनेच या शहरामधून गेलेले तसं आपल्या प्रमाण वेळेचं रेखावृत्त जे साडेब्याऐंशी वरती आहे ते अलाहाबाद या युपीतील कुठल्या उत्तर प्रदेशमधील उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद या शहरामधून गेलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे परंतु ते भारताच्या कोणत्या राज्यातून गेलेले तर ते टोटल पाच राज्यातून गेलेले कुठी पाच राज्यातून गेलेले म्हणजे भारताचे जे, भारता जे काय वेळ साडेब्याऐंशीनुसार ठरते ते रेखावृत्त उत्तर प्रदेशमधील अलाहाबादमधून गेले आणि तेच पुढं पाच राज्यातून गेलेले मग पाच राज्य कुठले तुम्हाला माहिती आहे बघा इथं उत्तर प्रदेश आहे बघा हिथं उत्तर प्रदेश आहे हा मध्य प्रदेश आहे त्याच्यानंतर हे छत्तीसगड आहे छत्तीसगड आहे त्याच्यानंतर हे ओडिसा आहे ओडिसा आहे आणि हे आहे आंध्र प्रदेश हे आहे आंध्र प्रदेश मग लक्षात कसं ठेवायचं तीन प्रदेश तीन प्रदेश मी लक्षात ठेवलंय कसं तीन प्रदेश तीन प्रदेश कुठले कुठले एक म्हणजे उत्तर, उत्तर प्रदेश बघा उत्तर प्रदेश तुम्ही असं मॅपनुसार केलं का नाही आता मी कसं रंगून ठेवलं उत्तर प्रदेश एक हे झालं उत्तर प्रदेश दोन नंबरला मध्य प्रदेश मध्य प्रदेश आणि तीन नंबरला आंध्र प्रदेश तीन नंबरला आंध्र प्रदेश हे काय आहे तर ह्या तीन प्रदेशमधून आला जे काय आपलं वेळ आहे हे प्रमाण प्रमाणवेळेचं जे काय रेखावृत्त आहे हे भारतातल्या पाच राज्यातून गेलेले किती पाच मग ते पाच राज्य कोणती आहेत त्यातले तीन तर प्रदेश ज्याच्या नावामध्ये प्रदेश हा शब्द आहे अशी तीन आहेत ती कुठली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश झालं बर हिथून जर ते उडत आणलं खाली बघा हिथून जर ते उडत आणलं उडत आणल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ते बरोबर असं खाली खाली क्रॉस होतं मग खाली क्रॉस होताना हि तर छत्तीसगड आणि ओडिसा या दोन राज्यामधून पण जातं म्हणजेच तीन प्रदेश आधी छत्तीसगड चौथं आहे छत्तीसगड आणि पाचवं आहे ओडिसा ओडिसा या राज्यामधून हे प्रमाणवेळ काय होतं पास होतं ते झारखंडमधून जात नाही एवढं लक्षात ठेवायचं मग आता आपण ऑप्शनकडे येऊ आता बघा प्रश्नाकडे आलो तीन प्रदेश पाहिजे हितं दिले उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ऑप्शन गेला तीन प्रदेश पाहिजेत आपल्याकडं उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश हां हित तीन प्रदेश आहेत बघा हित प्रदेश आहे हितप्रदेश आहे बरं पुढं उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश इथं पण तीन प्रदेश आहेत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र महाराष्ट्राचा रोल नाही दोन ऑप्शन तर आपण असेच घालवले कसे घालवले की तुम्हाला मी काय सांगितलं की जे काही रेखावृत्त आहे जे साडेब्याऐंशी आहे किती साडेब्याऐंशी रेखावृत्त ज्याच्यानुसार आपली प्रमाण वेळ ठरते ते जाते एकूण पाच राज्यातून पाच राज्यांमधले तीन राज्य हे प्रदेश हे नाव असलेले आहेत मग आपल्याकडे राहिले दोन ऑप्शन बी आणि सी ह्या दोन्हीमध्ये उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश हिथं पण उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश असे तीन इकडे प्रदेश प्रदेश दिलेले आहे मग आता ते सोडून छत्तीसगडमधून जात आहे का हिथं छत्तीसगड दिलेलं आहे बरं छत्तीसगड ठीक आहे मग खाली का बघा हिथं ओडिसा दिले आणि हिथं तामिळनाडू दिले तामिळनाडूमधून ते जात नाही ओडिसामधून जातं कारण मी बघा तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की त्या ठिकाणी हे बघा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि ओडिसा छत्तीसगड आणि ओडिसा मॅपवरून बरो बर ते बरोबर मी तेवढेच हायलाईट केलेले आहेत बघा तुम्हाला जर हे जर तुम्ही मॅप बघितलं तुम्ही अजून वाटलं असतं त्याला काळ्या रंगाने वगैरे कसं तुम्हाला जे वाटतं तशा रंगाने हे झालं उत्तर प्रदेश हे झालं मध्य प्रदेश त्याच्यानंतर हे झालं आंध्र प्रदेश हे झालं आंध्र प्रदेश तीन प्रदेश त्याच्यानंतर हा आहे छत्तीसगड आणि हा आहे ओडिसा आहे ओडिसा एवढ्या राज्यामधून काय होत असतो ते पास होत असं आणि मग त्या ठिकाणी तुम्ही क्वेश्चनकडे आल्यानंतर लक्षात येईल ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं काय राहील उत्तर राहील ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर राहील पुढचा क्वेश्चन सत्तावन्न नंबरचा सत्तावन नंबरमध्ये काय विचारले की भारतीय राज्यघटनेच्या भारतीय संविधानाच्या म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा मूलभूत हक्क नाही मूलभूत हक्क नाही मग आता मूलभूत हक्काबद्दल बोलायचं झालं बघा मूलभूत हक्क मूलभूत हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या भाग तीनमध्ये मध्ये सांगितलेत किती भाग तीनमध्ये मध्ये ह्याच्यावरती पण क्वेश्चन विचारलात कुठल्या भागात सांगितलेत भाग तीनमध्ये सांगितलेत कलम क्रमांक बारा ते स बारा ते पस्तीस कलम क्रमांक बारा ते पस्तीसमध्ये किती बारा ते पस्तीसमध्ये बघा कलम क्रमांक बारा ते पस्तीसमध्ये भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स सांगितलेले आहेत कितीमध्ये पाहिजेत बारा ते पस्तीस आता ऑप्शनमध्ये येऊ आपल्याला काय विचारलं आहे खालीलपैकी कोणते अनुच्छेद हा मूलभूत हक्क नाही नाही वरती फोकस करायचा आहे आणि तुम्हाला मी सांगितले शक्यतो ज्यावेळेस निगेटिव्ह क्वेश्चन विचारला जातो नाही असं विचारलं जातं विचार तर शक्यतो उत्तर हे लास्टला ठेवलं जातं मला सांगा कलम एकवीस बारा ते पस्तीसमध्ये आहे का आहे कलम पस्तीस बारा ते पस्तीसमध्ये मध्ये आहे का आहे कलम पंधरा बारा ते पस्तीसमध्ये आहे का आहे अनुच्छेद चाळीस चाळीस येईल का बारा ते पस्तीसमध्ये येणार नाही विचारले शक्यतो शेवटचा ऑप्शन उत्तर असण्याचे चान्सेस असणार आहेत या लॉजिकनं ऑप्शन नंबर चार अनुच्छेद चाळीस हे भारतीय राज्यघटनेचा मूलभूत हक्क नाही मग ते काय आहे ते आहे मार्गदर्शक तत्व मग जे काय कलम चाळीस आहे हे कलम चाळीस बऱ्याच एक्झामला विचारलेलं आहे कारण त्याच्यामध्ये काय सांगितलेले आहे ग्रामपंचायतची स्थापना काय सांगितलेले आहे ग्रामपंचायतची ग्रामपंचायत ग्रामपंचायतची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक चाळीसमध्ये सांगितलेले आहे उद्या डिरेक्टली पण प्रश्न तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो बऱ्याच वेळा कंबाईनला हा प्रश्न जोड्या लावामध्ये कित्येक प्रश्नपत्रिकांमध्ये विचारला आहे की भारतीय राज्यघटनेचे जे काय कलम क्रमांक चाळीस आहे या कलम क्रमांक चाळीसमध्ये भा ग्रामपंचायतीची रचना सांगितलेली आहे मग ही ग्रामपंचायतीची रचना म्हणजे कशाचा भाग येतो तर भाग क्रमांक चार जसं भाग तीन हा मूलभूत हक्क आहे तसा भाग चार हे मार्गदर्शक तत्त्व आहेत काय आहे मार्गदर्शक तत्वे आहेत मार्गदर्शक तत्वे आहेत आणि ती कलम क्रमांक ते कलम क्रमांक पन्नास एक्कावन्न सॉरी कलम क्रमांक एकावन्न पर्यंत दिलेले आहेत कलम क्रमांक छप्पन ते कलम क्रमांक एक्कावन्न मग छप्पन ते एक्कावन्न मध्ये कलम क्रमांक चाळीस येतं करम का येतं चाळीस म्हणजे कलम क्रमांक चाळीस हे काय आहे हे मार्गदर्शक तत्व आहे काय आहे हे मार्गदर्शक तत्व आहे मार्गदर्शक तत्व आहे मग आता तुम्ही मला प्रश्न विचारताल की एकवीस काय आहे एकवीस मध्ये काय सांगितलंय जीविताचा हक्क सांगितलंय काय सांगितलंय जीविताचा हक्क जीविताचा हक्क म्हणजे काय आणीबाण आणीबाणीच्या काळामध्ये सगळी कलम जातात फक्त कलम क्रमांक एकोणीस आणि एकवीस त्या ठिकाणी जात नाही या ठिकाणी पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की आणीबाणीच्या काळामध्ये खालीलपैकी कोणती दोन कलम जात नाहीत म्हणजे संपुष्टात येत नाहीत कलम क्रमांक एकोणीस तुम्ही जिवंत तर राहिला पाहिजे ना म्हणजे एकवीस एक एक हा जीवितांचा हक्क आहे आणि एकोणीसमध्ये मध्ये आपले सहा स्वातंत्र्य आहेत म्हणजे जे काय व्यवसाय करण्याचा वगैरे हे सोडून बाकीचे सगळे कलम जातात एकवीस जीवितचा आहे पंधरा काय आहे हा पंधरा ही की लिंग जात वंश याच्यावरून तुम्ही पाच गोष्टी आहेत त्याच्यावरून तुम्ही भेदभाव करू शकत नाही लिंग जात वंश जन्मस्थळ याच्यावरून तुम्ही भेदभाव करू शकत नाही कलम क्रमांक पस्तीस हे मला वाटते सैन्याच्या संदर्भात काहीतरी मार्गदर्शक सॉरी मूलभूत हक्काच्या संदर्भात काहीतरी कलम आहे मला तर एक्झॅक्ट आठवत नाही शक्यतो ते विचारणार नाही पण ही एकवीस आणि पंधरा विचारलं जाऊ शकतं मग कलम क्रमांक एकवीस ए काय आहे हे तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कलम क्रमांक एकवीस एक, एक आ, आ, अथाँनौ। 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 काय आहे कारण बऱ्याच वेळा हे कलम विचारलेलं आहे ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय पुढं सत्तावन्न 58 काय विचारले की उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो बघा न्यायाधीशांची नेमणूक करायला ती व्यक्ती तेवढ्या लेवलला सक्षम पाहिजे तर लक्षात ठेवा राष्ट्रपती काय करत असतात की उच्च न्यायालयातील नेम न्यायाधीशांची नेमणूक न्याया करत असतात आणि एकदा कंबाईनला दोन हजार एकवीसला कंबाईनची परीक्षा होती पी एस आय एस टी आय एस टो हो, त्यांनी असं विचारलं होतं उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या संख्या खालीलपैकी कोण ठरवतं संख्या कोण ठरवतं पहिलाच ऑप्शन संसद होता पहिलाच ऑप्शन काय होता संसद होता तर लक्षात ठेवा संसद की राष्ट्रपती असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालं म्हणजे उच्च न्यायालयामध्ये म्हणजे प्रत्येक राज्याला एक हायकोर्ट असणार आहे मग त्या हायकोर्टच्या हायकोर्टमध्ये किती न्यायाधीश असलं पाहिजे हे कोण ठरवणार तर लक्षात ठेवा उच्च न्यायालयामध्ये म्हणजे हायकोर्टमध्ये न्यायाधीशांची संख्या किती असावी याचा ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतींना आहे नेमणूक पण कोण करतात नेमणूक पण हायकोर्टमधल्या जजेसची नेमणूक म्हणजे न्यायाधीशांची नेमणूक पण कोण करतात राष्ट्रपतीच करतात परंतु सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती असावी सध्या करंटमध्ये पण क्वेश्चन आहे कारण एक जणांना घेतलेलं आहे म्हणजे त्यामुळे करंटमध्ये मला वाटतं सुप्रीम कोर्ट आपलं सर्वोच्च न्यायालय ह्याच्यामध्ये वन प्लस तेहतीस म्हणजे टोटल चौतीस न्यायाधीश आहेत किती चौतीस न्यायाधीश आहेत एक सरन्यायाधीश अधिक तेहतीस इतर न्यायाधीश असे चौतीस न्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्टमध्ये एस सीमध्ये एस सी म्हणजे सुप्रीम कोर्ट मग ह्या सुप्रीम कोर्टमध्ये किती न्यायाधीश असावेत हे संसद ठरवतं बघा परत एकदा सांगतो सुप्रीम कोर्टमध्ये किती न्यायाधीश असावं हे संसद ठरवतं आणि उच्च न्यायालयामध्ये म्हणजे हायकोर्टमध्ये किती न्यायाधीश असायला पाहिजे हे कोण ठरवतं हे राष्ट्रपती ठरवतो आणि मला सांगा जर राष्ट्रपती हे मंत्र्यांना शपथ देतात प्रधानमंत्री गृहमंत्री मुख्यमंत्र्यांचा तर काही रोलच नाही म्हणजे ह्या सगळ्यांना मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना राज्यपाल शपथ देतात गृहमंत्री हो असेल प्रधानमंत्री असेल ह्या सगळ्यांना शपथ देण्याचं दे कोण काम करतं राष्ट्रपती करते त्यामुळं पंतप्रधान गृहमंत्री ह्यांचा रोल येत नाही आपली न्यायव्यवस्था ही स्वतंत्र न्यायपालिका आहे बरोबर का नाही त्याचा संसदेशी रोल येत नाही त्याच्यामुळं जे काय मोठी व्यक्ती असणार आहे मोठी व्यक्ती कोणी राष्ट्रपती राष्ट्रपतीच काय करत असते ह्यांचे हे ठरवत असे मग सुप्रीम कोर्टाचं कलम किती आहे तर सर्वोच्च न्यायालय जे काय आहे सर्वोच्च न्यायालय आहे न्यायालय आहे त्याचं कलम आहे कलम क्रमांक एकशे चोवीस किती एकशे चोवीस मग उच्च न्यायालयाचं किती असेल तर उच्च न्यायालयाचे न्यायालयाचे कलम आहे ह्याचाच आकडा वेगळा करायचा म्हणजे ह्या दोनला पुढे घ्यायचा किती होईल उच्च न्यायालयाचं कलम आहे कलम क्रमांक दोनशे चौदा ही देखील कलम एम पी एस सी मध्ये आयोगानं आणि पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वेळा विचारलेत म्हणजे उद्या जर तुम्हाला उच्च न्यायालयावरती क्वेश्चन विचारला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं राष्ट्रपती करतो त्यांची संख्या म्हणजे किती असायला पाहिजे ते पण कोण ठरवतं राष्ट्रपतीच ठरवतात मग आता तुम्ही मला सांगायचं जे काय आपला बॉम्बे हायकोर्ट आहे बघा महाराष्ट्राचं उच्च न्यायालय ह्याच्यासाठी किती खंडपीठ आहेत तीन खंडपीठ आहेत बऱ्याच वेळा पोलीस भरतीला क्वेश्चन विचारलाय किती खंडपीठ आहेत एक म्हणजे मुंबई दुसरं म्हणजे औरंगाबाद आणि तिसरं म्हणजे खाली पणजे अशा पद्धतीची तीन खंडपीठ आहेत मग ही तीन खंडपीठ आहेत त्याच्यामध्ये पणजे राज्याचा पण समावेश होतो त्याच्यावरून एक लक्षात ठेवायचं उच्च न्यायालय ही एकापेक्षा अधिक एकापेक्षा अधिक राज्यासाठी काम करतं मग ती घटनादुरुस्ती कुठली आहे ती आहे सातवी घटनादुरुस्ती कुठली सातवी घटनादुरुस्ती सातव्या घटनादुरुस्तीनुसार एका राज्यापेक्षा एकापेक्षा जास्त राज्यासाठी हायकोर्ट त्या ठिकाणी काम करू शकतं म्हणजे आपलं जे काय आहे हायकोर्ट हे महाराष्ट्राचं हायकोर्ट गोव्यासाठी पण त्या ठिकाणी काम करत असतं मग हे राष्ट्रपती नेमणूक करतात संख्या पण तेच ठरवतात सुप्रीम कोर्टसाठी संख्या हे संसद ठरवत असतं सध्या सुप्रीम कोर्टमध्ये वन प्लस तिहतीस ती म्हणजे टोटल चौतीस न्यायाधीश आहेत नीट बघायचं तिथं तेहतीस चौतीस असे दोष दोन्ही पण ऑप्शन असणार मग सरन्यायाधीश हे पण एक न्यायाधीशच आहेत टोटल संख्या जर विचारली न्यायाधीश किती आहेत तर चौतीसच उत्तर त्या ठिकाणी द्यायचं सरन्यायाधीश कोण आहेत मान्य धनंजय चंद्रचूड आपल्या अतिशय अभिमानाची गो बाब आहे की ते आपल्या महाराष्ट्राचे आहेत धनंजय त्यांचे वडील पण वाय चंद्रचूड यशवंतराव चंद्रचूड हे देखील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि त्यांचा मुलगा कोण धनंजय च चंद्रचूड हे देखील कोण आहेत आत्ता वे सरन्यायाधीश आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची मग आता, आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये हे सांगायचं सा, की आत्ता महाराष्ट्राचं जे काही बॉम्बे हायकोर्ट आहे ह्या बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कमेंट करून सांगा कारण त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर एकोणसाठ नंबरचा क्वेश्चन आहे वातावरण बदलाची वसुंधरा परिषद ज्याला अर्थ समिट जी कधी झाली एकोणीसशे ब्याण्णव साली झाली त्या ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती दिल्ली पॅरिस लंडन आता मला सांगा त्या काळामध्ये एकोणीसशे ब्याण्णवला आपल्याकडे पर्यावरण वगैरे असे एवढे विषय ॲक्टिव्ह असतील का दिल्ली ऑप्शन गेला दिल्ली ऑप्शन गेला मग ह्याच्यामध्ये बघा लॉंगेस्ट ऑप्शन आहे ब्राझीलमध्ये रिओदी जेनेरिओ बघा रिओदी जेनेरिओ शक्यतो हे क्वेश्चन चुकले तरी चालतील म्हणजे एम पी एस सी करणाऱ्याला हा क्वेश्चन आरामात येणार सोप्या कॅटेगरीतला पर्यावरणातला क्वेश्चन आहे परंतु आता लक्षात काय ठेवायचं ही जी काय वसुंधरा परिषद आहे ज्याला अर्थ समिट असं म्हणतात ही कधी झाली होती एकोणीसशे ब्याण्णव साली झाली होती कुठं झाली होती ब्राझील मधल्या कुठल्या ब्राझील मधल्या ब्राझीलमधल्या जेनेरो कुठं ब्राझीलमधल्या जेनेरो या ठिकाणी ही वसुंधरा परिषद त्या ठिकाणी झाली होती अत्यंत गाजलेली ती परिषद आहे त्याच्यामुळं त्यामध्ये पर्यावरणाच्या महत्त्वाच्या जे काय महत्त्वा महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्याकडं लक्ष वेधलं होतं ओके अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा मी हे जे काय जीएस आहे किंवा ज्याला जे की असं म्हणतात ते एकदम व्यवस्थित करंटच्या टच म्हणजे करंट आत्ता मुद्दे कुठले आहेत त्याला धरून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आता सपोज जर ही तर जर तसा विचारला असेल उद्या असं पण विचारतील हा जो काय पाच जून आहे बघा पाच जून आहे ह्याला आपण जागतिक पर्यावरण दिन असं म्हणतो जागतिक जागतिक पर्यावरण दिन दिन आणि मग तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो जागतिक ओझोन दिन ओझोन दिन कधी साजरा केला जातो ऑलरेडी हा कंबाईनला क्वेश्चन विचारला आहे राज्यसेवेला विचारला आहे बऱ्याच ठिकाणी विचारला आहे म्हणजे पर्यावरणाचे तीन प्रश्न तर तुमचे कवर झाले चार क कवर झाले बघा कसे वसुंधरा परिषद कधी झाली एकोणीसशे ब्याण्णवला एक, एक प्रश्न वसुंधरा परिषद कुठं झाली रिवो दि जेनेरोला झाली रिवो दि जेनेरो येथे एकोणीसशे ब्याण्णव साली झालेली वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली ब्राझील या देशामध्ये झाली त्याच्यानंतर पाच जून हा जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि ओझोन तीन जागतिक कधी आहे हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की लाईक करा जे तुमचे विद्यार्थी मित्र ठाणे शहरला त्या ठिकाणी लेखीला असणार आहेत मुंबई शहरला असणार आहेत त्यांना हे आवर्जून हे लेक्चर शेअर करा की जेणेकरून आपले जास्तीत जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी पास झाले पाहिजे व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा धन्यवाद